रायसोन इंस्टीट्यूट इंजीनियरिंग टेक्नोलॉजी एमसीए डिपार्टमेंट की ओर जिला परिषद प्राथमिक स्कूल के बच्चों को कंप्यूटर का प्रशिक्षण दिया गया, जिसमें कंप्यूटर पर चित्र कैसे बनाना, कलर की जानकारी तथा कंप्यूटर के अन्य जानकारी के बारे में छोटे छोटे बच्चों को रायसोनी की छात्राओं ने एलसीडी के माध्यम से जानकारी दी। इस मौके पर पौधारोपण भी किया गया। जिला परिषद मुख्य अध्यापिका अनिता पाटिल, शिक्षिका मंजूषा बुंद्रे, रायसोनी के डायरेक्टर विवेक कपूर, एचओडी संध्या ढहाके, शिक्षक निखिल डार, नेहा मित्तल के मार्गदर्शन में छात्र हितेश टाकोनी, अदिति काटरकर, सौरभ शिरसाकर, प्रीति भगत, प्रगति माशरकर, क्षितिज धूपटे, मयूर रामटे के उपस्थित थे। जिला परिषद शिक्षक सौ पाटिल, पत्रकार सौरभ पाटिल, विजय खासे का पौधा देकर स्वागत किया गया। पहले से चौथी के छात्राओं को कंप्यूटर का प्रशिक्षण दिया। हितेश टाकोनी ने बताया कि कंप्यूटर का युग है, जिसकी कंप्यूटर पर कमांड उन्हें देश भर रहेगी डिमांड। इसे देखते हुए जिन गरीब बच्चों के घर कंप्यूटर नहीं है, वैसे छात्रों को कंप्यूटर की प्राथमिक जानकारी होना अनिवार्य है। वही उद्देश्य से हमने बच्चों को जानकारी देने का प्रयास किया। इस प्रशिक्षण के दौरान बच्चों ने अच्छा रिस्पॉन्स दिया, खुद बच्चों के हाथों कंप्यूटर को चलाकर दिखाया। बच्चों ने भी माउस हाथ में लेकर कंप्यूटर चलाने का आनंद उठाया। और दूसरा, जो फीमेल चाइल्ड होती है उनको जो सेक्सुअल अब्यूज होता है उससे बचाने के लिए कुछ कार्यक्रम अगर हो सका फ्यूचर में तो करेंगे। आम्हाला अतिशय चांगलं वाटलं आमच्या छोट्या छोट्या मुलांना कॉम्प्युटर बद्दल बरंच काही ज्ञान, त्यांना आवड निर्माण झाली, त्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे। नाही, आमच्या शाळेत आहे दोन कॉम्प्युटर, पण तरी त्यांना तेवढं काही एमसीएचे मुलं जेवढं सांगतील चांगलं, तेवढं बाकी सांगू नाही शकत बा, असं वाटतंय। हो, त्यांची इच्छा असेल तर येऊ शकतात ते। नाही, शाळेतल्या शिक्षकांना येतं कॉम्प्युटर, सांगतात ते, पिरियड्स वगैरे घेतात, तसे 5-7 आमच्या इथे कॉम्प्युटर शिकवलं जातं। आता ऑनलाईन क्लासेस वगैरे झालेले आहेत, मुलांना त्याबद्दल थोडंसं बरीचशी माहिती मिळू शकते संगणकाद्वारे। अनिता संजय पाटील। सगळे जिल्हा परिषदमध्ये आलो आहे रायसोनीकडनं। आमचा हा मोटो होता की जे लहान लहान मुलं आहे, जसं आता सरकारी शाळा म्हटलं तर कम्प्युटर वगैरे व्यवस्था वगैरे खूप कमी असतात, तर त्यामुळे आम्ही असा विचार केला की एक दिवस असं ॲक्टिव्हिटी घ्यायचा। आमच्या कॉलेजमध्ये सॅटर्डे आम्हाला ॲक्टिव्हिटीसाठी दिलेला आहे, तर आम्ही असा विचार केला की एक दिवस जिल्हा परिषदमध्ये येऊन आम्ही जेवढं काही थोडं बहुत नॉलेज देऊ शकतो लहान मुलांना, तेवढं आम्ही आमच्याकडनं देत आहे। आणि त्यासोबत आम्ही एक चांगली गोष्ट हे करत आहे की जे झाड NSS म्हणून तुम्हाला माहिती असेल ट्री प्लांटेशन म्हणणं, तर ते झाडं वगैरे लावणार आहे। आणखी बस आमची म्हणजे ॲक्टिव्हिटी कॉलेजकडनं। आणखी काय काय ॲक्टिव्हिटी? मोस्टली आता आज हे फर्स्ट टाईम झालं, ठीक आहे, तर त्या हिशोबाने आता म्हणतात जिल्हा परिषदवाले टीचर्स वगैरे आम्हाला म्हणतात की बा या तुम्ही हर सॅटर्डेला या, तर आम्ही असं वेळ काढून येऊ शकतो 1 तासासाठी 2 तासासाठी, असं काही नाही आहे। कारण आमचं सॅटर्डे म्हणजे आमचा ॲक्टिव्हिटीचाच डे असतो। बिलकुल निःशुल्क, बिलकुल निःशुल्क आम्ही म्हणजे स्वतःहून ही गोष्ट करत आहे, म्हणजे गुड पॉईंट म्हणू शकता तुम्ही। ॲक्च्युली सर्वप्रथम मी तो माझ्या प्राध्यापक सहवर्गांना आणि माझ्या डायरेक्टर सरांना धन्यवाद म्हणतो। आमचे GH रायसोन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या आपल्या ब्रांचचे डायरेक्टर जे सर आहे त्यांचं नाव विवेक कपूर सर आहे, त्यांच्या आयोजनाने आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम तर मी GH रायसोनीमध्ये आम्ही हा प्रोग्राम घेतो यासाठी सर्वांचे मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो, कारण आमचं टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे आणि जो ही शाळा आहे ही गव्हर्नमेंट रिकग्नाईज शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे, इथे छोटे मुलं आहे, काही ग्रामीण भागातली मुलं आहे, यांचं नॉलेज वाढावं म्हणून आम्ही यासाठी आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे एक छोटासा आमचा एक प्रयोग म्हणून एक कम्प्युटर लिटरसी म्हणून असा एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे। या प्रोग्राममध्ये आमची असा उद्देश आहे की या प्रोग्राममुळे जसे ग्रामीणचे स्टुडंट्स आहे हे टेक्निकलमध्ये काहीतरी प्रमाणात त्यांना नॉलेज मिळावं आणि आमच्याकडून काहीतरी एक छोटंसं समाजासाठी समाजकार्य करण्यात यावं, ही आमचा एक छोटासा प्रयत्न होता। आम्ही असं ठरवलेलं की प्रत्येक सॅटर्डेला हा प्रोग्राम जोपर्यंत आमचे प्राध्यापक वर्ग आणि आमचे डायरेक्टर सर परमिशन देत आहे तोपर्यंत आम्ही तो कंटिन्यू करायचा ठरवलेला आहे।
एक तर आम्ही ठरवलेलं आहे की आता सध्या आम्ही छोट्या मुलांसाठी लिटरसी घेतलेलं आहे, तसं आम्ही एक प्रौढ वर्गांसाठी पण घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि जसं आता पुढे उन्हाळा वगैरे येतो आहे, यासाठी पाणी वाचवा पाणी जिरवा या प्रोग्रामसाठी पण आम्ही असा प्रयोग एक ठरवलेला आहे. बघू तो किती सक्सेस होतो तोपर्यंत. तर मैं एम सी ए डिपार्टमेंट से हूँ, जी एच रायसोनी कॉलेज से. प्रोफेसर नेहा मित्तल मेरा नाम है. हमने ये जो सी एस आर एक्टिविटी ऑर्गेनाइज़ करी है, इसके तहत हम लोग सामाजिक कार्य में थोड़ा कॉन्ट्रीब्यूशन देते हैं कि हम समाज के प्रति हमारी जो जिम्मेदारी है वो हम निभा सकें. तो ये छोटा मोटा कॉन्ट्रीब्यूशन है. तो हम यहाँ चाहते हैं कि बच्चों को हम लोग एम एस पेंट का प्रोग्राम पढ़ाएँ. तो जितने भी बच्चे हैं वो फर्स्ट से सेवन तक की क्लास के हैं, और उनको हमने पेंट प्रोग्राम समझाने की कोशिश करी है, अलग अलग शेप्स कौन से होते हैं, कलर्स कौन से होते हैं. तो वो माध्यम से बहुत छोटा सा कंप्यूटर का प्रोग्राम है जो हमने ऑर्गेनाइज़ करने की कोशिश करी है. तो हम बच्चों को यहाँ कंप्यूटर का एमएस पेंट सिखाना चाहते हैं. धन्यवाद. ये हमारा हर सैटरडे को हमने एक्टिविटी ऑर्गेनाइज़ करते हैं हम लोग. तो अभी ये सैटरडे हमने ये वाला एक्टिविटी ऑर्गेनाइज़ किया. ऐसे हर सैटरडे आते हुए हम लोग मतलब आने वाले सैटरडेज में प्लान कर रहे हैं कि मंथ वाइज हम लोग एक्टिविटी प्लान करें. अभी तो फिलहाल जिला परिषद स्कूल से हमने शुरुआत करी है, आगे बढ़ते रहेंगे. बच्चों की सुरक्षा के लिए एक्चुअली दो था, एक चाइल्ड लेबर का था कि बच्चों के मतलब चाइल्ड लेबर जो आजकल होता है बच्चों को काम करवाना छोटे बच्चों को, उसके ऊपर हमने एक सोचा है सेफ्टी के हिसाब से. और दूसरा जो फीमेल चाइल्ड होती है उनको जो सेक्सुअल अब्यूज होता है उससे बचाने के लिए कुछ कार्यक्रम अगर हो सका फ्यूचर में तो करेंगे. आम्हाला अतिशय चांगलं वाटलं. आमच्या छोट्या छोट्या मुलांना कॉम्प्युटरबद्दल बरंचसं काही ज्ञान, त्यांना आवड निर्माण झाली, त्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे. बी सी एन न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट.